पुन्हा एकदा समोरच्या व्हीमध्ये फटका घेतलाय साहिल, यावेळेला चुकी करणार नाहीये. एकच धाव मिळतीय सिंगलच्या सहाय्याने. ओव्हर क्रमांक 3 समाप्ती झाली आहे. 3 ओव्हर नंतर स्कोर कार्ड धावा लागल्यात त्या. 29 धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये, 20 या ओव्हरमध्ये आलेल्या 9 धावा. शेवटचा दिवस आहे, शेवटच्या दिवसातील सेकंड हाफचा खेळ चालू झालाय. सेकंड हाफच्या 4 टीम्स वासरंग, त्यानंतर उमरोळी ची मॅच चालू आहे. यानंतर अमराई सागर सावंत दादूची टीम, त्याच्या समवेत भातान प्रवीण भोईर यांची टीम बबलू 11 भातान. संकेत जी दिसले यांचा आज संघ आज मैदानात उतरतोय. बबलू 11 या नावाखालती आज खेळणार भातान टीम. या आधी सुद्धा एकदा टूर्नामेंटला आली होती भातान. अविनाशजी पालांडे यांच्या टूर्नामेंटमध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता, पहिला क्रमांक पटकावला होता. तीच अपेक्षा असणार बबलू 11 टीमचे पॅकर्स संकेतजी यांना की त्यांचा संघ आज काहीतरी कारणामुळे त्यांच्यासाठी करून दाखवेल. चौथा बॉलर चेंडू हव्यात त्या भावेश, पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवते आपल्या टीमसाठी. चार फलंदाज बाद झालेत, 3 फलंदाज बाद झालेत. सचिन बॅटिंग साठी गेलाय, ताकदवर खेळाडू आहे. पहिल्याच बॉल वरती सिंगल आपल्या टीम साठी मिळवलंय. स्ट्राइक ला आणलाय ते लेफ्टी बॅट्समन संकेत. संकेतला कारनामा करावा लागेल, 2-3 षटकार या ओव्हर मध्ये खिचावं लागतील. स्कोर कार्ड ला आकार द्यावा लागेल. फक्त धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात त्या. 3-30. एका बाजूला कर्जत परिसरातील उमरोळी, त्याच्यानंतर चौथ्या मॅचमध्ये कर्जत परिसरातील अमराई आपल्याला बघायला मिळणार. त्यांच्यासोबत संकेतजी दिसले यांचं भातान टीम बबलू 11 भातान. भवेशचा फुल टॉस बॉल समोरच्या व्हीमध्ये खेळलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. रॉंग शॉट सिलेक्शन, लेग साईडला खेळायला पाहिजे होता हा बॉल, कारण की स्लॉटमध्ये बॉल होता. विकेट जाते विकेट क्रमांक 4 संकेतच्या माध्यमातून. चौथा फलंदाज बाद झाला तो वासरंग टीमसाठी. पहिले बॅटिंग घेऊन भेटण्याचा निर्णय आता अंगलस आलाय की काय, कारण की फक्त 30 धावा स्कोर कार्डवरती आहेत. उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2-3 मोठे फटके मारावे लागतील 40 वरती स्कोर कार्ड न्यावा लागेल. आणि त्या स्कोर कार्डचा वरती आकार देण्यासाठी नवीन बॅट्समन मैदानात उतरवलाय अक्षय. खिलाडी कुमार अक्षयला मैदानात उतरवलाय. भावेशने 3 बॉलमध्ये 2 विकेट मिळवत एकच धाव खर्च केली आहे. 30 रन स्कोर कार्डवरती आहेत. अक्षयसाठी हा बॉल शॉट ऑन पुल, परत तोच क्षेत्ररक्षक तोच बॉलर, मात्र निर्णय तोच आहे. विकेट मिळवले विकेट क्रमांक 3 या ओव्हरमध्ये. कमदार चषक 2024 केलोलीकरांचं हे देखणं आयोजन आज आपल्याला मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. आपलं व्यासपीठ मान्यवरांची व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी आली लागणार आहे. त्याच्यामध्ये मुख्य तर आपले भावी आमदार आपण ज्याकडे बघतो नितीनजी नंदकुमार सावंत, त्यांच्या समवेत संजोगजी वाघेरे भावी खासदार, त्यानंतर श्यामजी साळवी, एकनाथजी पिंगळे, त्यांच्यासोबत प्रशांत खांडेकर,
युवा सेना शिवसेनेचे पदाधिकारी आपल्या पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू हवेत, ते कीपर की बॉलर कॉल कीपरचा होता. जेल समाप्त केलाय आणि खेळ सुद्धा समाप्त केलाय या नवीन बॅट्समनचा. फक्त ये जा करतायत बॅट्समन. विकेट हॅट्रिक आजच्या दिवसातील नोंदवले भावेश या गोलंदाजाने. फक्त एक धाव खर्च केले, पाच बॉल मध्ये चार फलंदाज बाद केलेत.